नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अनअकॅडमीच्या या व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये मी भूषण धूत पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, मागच्या दोन व्हिडिओमध्ये आपण बघितलं, सो पहिली गोष्ट आपण बघितली ती म्हणजेच काय की गतवर्षीच्या प्रश्न आपला जो MPSC CSATचा जो काही पेपर आहे त्याचा सिलॅबस काय आहे. दुसरी गोष्ट आपण बघितली की त्याचं गतवर्षीचं प्रश्नपत्रिकांचं काय आहे, विश्लेषण काय आहे. आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत की इम्पॉर्टंट टॉपिक्स कोणते आहेत, सो कोणती महत्त्वाची टॉपिक्स आहेत की ते तुम्हाला काय करायचे आहेत, स्टडी करायचे. तर विद्यार्थी मित्रांनो, जसं की आपण बघितलं की तुमचा सीसॅटचा पेपर म्हणजे काय, सिलेबसमध्ये 7 टॉपिक्स आहेत, कॉम्प्रिहेन्शन, इंटरपर्सनल स्किल्स, लॉजिकल रिझनिंग, डिसिजन मेकिंग, जनरल मेंटल ॲबिलिटी, बेसिक न्युमरसी आणि मराठी आणि इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन. याच्यापैकी कॉम्प्रिहेन्शन म्हणजे काय, तुम्हाला पासेज दिलेला असतो आणि त्याच्यावर प्रश्न आपल्याला सोडवायचे असतात. सर्वात जास्त महत्त्व आपल्याला कॉम्प्रिहेन्शनला द्यायचं आहे. सो कॉम्प्रिहेन्शन दोन पार्टमध्ये, कॉम्प्रिहेन्शन आणि मराठी आणि इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन, हे दोन टॉपिक कॉम्प्रिहेन्शनच्या संबंधित आपल्या सिलेबसमध्ये आहेत. पण आपण सध्या बघतो टॉपिक्स कोणते इम्पॉर्टंट आहेत. तर टॉपिक्स म्हणजे काय की या हे जे मेन सब्जेक्ट्स आहेत तुमचे त्याचे सब टॉपिक्स कोणते कोणते आहेत. तर कॉम्प्रिहेन्शनमध्ये असा कोणताही सब टॉपिक नाही आहे. अगेन इंटरपर्सनल स्किल्स अँड द कम्युनिकेशन स्किल्स याच्यामध्ये आणि डिसिजन मेकिंग निर्णयक्षमतेच्या उदाहरणामध्ये याच्यामध्ये आपल्याला टॉपिक स्टडी करायचे नाही. मग टॉपिक स्टडी कशामध्ये करायचे आहेत आपल्याला, आपल्याला टॉपिक स्टडी करायचे आहेत लॉजिकल रिझनिंगमध्ये, कोणते कोणते चॅप्टर्स आहेत ते बघायचे आहेत, जनरल मेंटल ॲबिलिटीमध्ये कोणते चॅप्टर्स आहेत ते बघायचे आहेत आणि बेसिक न्युमरसीमध्ये कोणते चॅप्टर्स आहेत ते बघायचे आहेत. तर मग मित्रांनो, आपण जर का बघितलं तर याच्यामध्ये हे जे काही आपण तीन जे काही टॉपिक्स बघत आहोत, ओके, सो या तीन टॉपिक्सचे कोणते कोणते चॅप्टर्स आहेत ते आपण बघूयात. जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की इन जनरल रिझनिंग जो पार्ट आहे, सो आपला बुद्धिमत्ता चाचणीचा, तो दोन भागामध्ये डिवायडेड आहे. एक आहे टॉपिक नंबर 3, दॅट इज लॉजिकल रिझनिंग अँड ॲनालिटिकल ॲबिलिटी, ओके, आणि दुसरा आहे जनरल मेंटल ॲबिलिटी. सो जनरल मेंटल ॲबिलिटी जवळपास 10 ते 12-15 प्रश्न येतात ॲव्हरेजली आणि लॉजिकल रिझनिंगवरती जवळपास 5 प्रश्न येतात. सो मित्रांनो, मग नेमकं लॉजिकल रिझनिंग यालाच म्हणतात, मराठीमध्ये म्हणायचं झालं तर याला म्हणतात तर्कक्षमता, ओके. सो लॉजिकल रिझनिंग म्हणजेच काय, तर्कक्षमता, ओके. सो तर्कक्षमतेचा हा टॉपिक आहे. व ॲनालिटिकल ॲबिलिटी म्हणजे काय, माहित पृथक्करण क्षमता, ओके. सो तर्कक्षमता व काय, पृथक्करण क्षमता. तर्कक्षमता व पृथक्करण क्षमता. सो इन जनरल या लॉजिकल रिझनिंगला आणखी एक नाव आहे, सो काही म्हणतात त्याला क्रिटिकल रिझनिंग. सो शब्दच आपल्याला सांगतो की आपल्या रेग्युलर रिझनिंगपेक्षा ही रिझनिंग जी आहे ती काय आहे, थोडी टफ आहे. सो क्रिटिकल रिझनिंग. मग याच्यामध्ये पहिला टॉपिक आहे की तो प्रचंड महत्त्वाचा आहे आपल्या सिलॅबसनुसार, याला म्हणतो आपण सिलॉजिझम, ओके. सो याला काय म्हणतो आपण, सिलॉजिझम. याला मराठीमध्ये सरळ स्पष्टीकरण, याचं वर्गीकरण, ओके. सो सिलॉजिझम म्हणजे काय, ॲक्च्युली हा एक ग्रीक शब्द आहे सिलॉजिझम. सो सिलॉजिझम म्हणजे काय, क्लासिफिकेशन किंवा काय, वर्गीकरण, ओके. सो हा वर्गीकरणाशी संबंधित आहे. मग आता याच्यामध्ये काय आहे, तर फार महत्त्वाचा टॉपिक आहे. तुम्ही जर बघितलं असेल तर सिलॉजिझमवरती उदाहरण म्हणजे काय, सर्व ए हे बी आहेत असे काय आपल्याला विधानं दिलेली असतात, काही बी हे सी आहेत, कोणताही सी हा डी नाही, असे तुम्हाला विधानं दिलेली असतात. सो इथे वरती आहे विधान आणि याच्यावरनं तुम्हाला काहीतरी निष्कर्ष काढायचे असतात. मग काहीतरी निष्कर्ष असतील, मग निष्कर्ष काय असेल, काही ए हे सी आहेत वगैरे असे काहीतरी निष्कर्ष. तर हे निष्कर्ष हे पहिले विधान आहे, याच्यावर तुम्हाला काहीतरी एक विनाकृती अशी काहीतरी काढायची असतात. आपण ते डिटेलमध्ये पुढे बघणारच आहोत. आता सध्या आपलं इंट्रोडक्शन झालेलं आहे, काही तुम्ही विनाकृती काढणार आणि त्याच्यावरनं या विनाकृतीवरून हे निष्कर्ष काही 1, 2, 3 ज्या तुम्हाला काहीतरी निष्कर्ष दिलेले असतील, हे निष्कर्ष चुकीचे आहे की बरोबर आहेत हे आपल्याला काय करावं लागेल, बघावं लागेल. बऱ्याचशा एक्झामिनेशन्समध्ये तुम्ही हे मला वाटतं राज्यसेवेमध्ये 5 ते 6 वेळा 7 वर्षापैकी 6 वर्षी हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. फार महत्त्वाचा टॉपिक आहे, म्हणजे या लॉजिकल किंवा तर्कक्षमतेमधला सगळ्यात महत्त्वाच्या टॉपिकपैकी एक तो म्हणजेच काय आहे, सिलॉजिझम आहे, ओके. सो तर्कक्षमतेमध्ये सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे काय आहे, सिलॉजिझम आहे, ओके. हां, अगेन नेक्स्ट जर का आपण बघितलं, सो थिंक टॉपिक नंबर 2,
लॉजिकल कनेक्टिव, यालाच मराठीमध्ये म्हणतो आपण तार्किक जोडणी. लॉजिकल कनेक्टिव म्हणजेच काय म्हणतो आपण त्याला, सो दॅट इज नोन ॲज अ तार्किक जोडणी. ओके, मग या तार्किक जोडणी किंवा लॉजिकल कनेक्टिव्समध्ये काय असतं, याच्यामध्ये काहीतरी विधान असतात, जर, तरचे, आणखी काय, किंवाची काही विधानं असतात. ओके, अगेन याच्यावरती अजून एकही प्रश्न आयोगामध्ये आलेला नाही, पण बाकी राज्यसेवा सोडून एम पी एस सीच्या बाकी परीक्षा आहेत, जसं आर टी ओ एक्झामिनेशन्स आहेत, यासारख्या जे काही एम व्ही आय आर टी ची एक्झामिनेशन आहे, इव्हन मागच्या कंबाईंडमध्ये सुद्धा 2019 कंबाईंडमध्ये सुद्धा असा काहीतरी प्रश्न होता बघा, जेव्हा तेव्हा, जेव्हा लाल हा हिरवा आहे तेव्हा असं काहीतरी आहे, असे प्रश्न होते. तर जरतरचे प्रश्न, किंवाचे प्रश्न, आणीची विधानं घेऊन आलेले प्रश्न, असे काहीतरी तुम्हाला प्रश्न आहेत. तर त्याच्यामध्ये लॉजिकल कनेक्टिव्स किंवा तार्किक जोडणीवर आधारित तुम्हाला काय एक्झामिनेशन्समध्ये प्रश्न दिलेले असतात. सो हे तार्किक जोडणीचे प्रश्न आहेत. सो इतका काही महत्त्वाचा टॉपिक नाही आहे हा, कारण राज्यसेवेत एकही प्रश्न याच्यामध्ये आलेला नाही आहे. आता आणखी पुढचा टॉपिक प्रचंड महत्त्वाचा आहे. सो स्टेटमेंट अँड आर्ग्युमेंट म्हणजे विधाने आणि युक्तिवाद. आता मित्रांनो, युक्तिवाद म्हणजे काय? पर्सनल किंवा व्यक्तिगत मत, एखाद्या व्यक्तीचं एखाद्या गोष्टीबद्दलचं व्यक्तिगत मत म्हणजेच काय असतो? युक्तिवाद असतो. तर याच्यामध्ये तुम्हाला एक पॅसेज दिलेला असतो. मग याच्यामध्ये सुद्धा दोन टाईप्स आहेत, एक आहे यस नो टाईप क्वेश्चन्स, हो किंवा काय, नाहीवर आधारित विधानं असतात तुम्हाला, आणि दुसरं आहे परिच्छेदवर आधारित, सो पॅसेज बेस एक्झाम्पल्स असतात. मग आता जर का तुम्ही हो नाही म्हणजे काय, एखादं तुम्हाला विधान दिलेलं असतं, ओके, की भारतामध्ये काय, सो भारतामध्ये मृत्यूदंड म्हणजे जे आहेत, सो जे काही रेपसारखे क्राईम्स करतात, मोठे क्राईम करतात, त्यांना मृत्यूदंडाची जी शिक्षा आहे ती कंपल्सरी करायला पाहिजे का? मग याच्यामध्ये काहींचं मत असेल हो, तर होचं मत काय आहे? नाही असेल तर नाहीचं मत काय आहे? मग काहीतरी युक्तिवाद असेल तर ते युक्तिवाद किती लॉजिकली करेक्ट आहेत हे आपल्याला आयडेंटिफाय करायचं असतं. किंवा जर का आपण पॅसेज बघितला, तर एखादा तुम्हाला परिच्छेद दिलेला असतो आणि त्या पॅसेजवरनं तुम्हाला त्या पॅसेजवरनं कोणता मुद्दा जो आहे तो लेखकाच्या मुद्द्याला काय करतो, सबळ करतो, स्ट्रेंथन करतो, किंवा काय करतो तो लेखाच्या मुद्द्याला काय देतो, समर्थन देतो, बरोबर आहे? असे काहीतरी प्रश्न असतील, किंवा काय, जो लेखाच्या मुद्द्याला काय दर्शवतो, विरोध दर्शवतो, असं काहीतरी असेल. मग लेखक एखादा मुद्दा देत असेल, म्हणजे समजा इन जनरल एखादा व्यक्ती आहे, तर त्यांनी पॅसेज आहे, पॅसेज म्हणतो आहे काय की आपल्या भारतामध्ये काय होतं आहे की दारू जे आहे ओके त्याची अवैध विक्री मोठ्या प्रमाणात होते, अनेक लोकांचं घर त्यामुळे उद्ध्वस्त होतो, अनेक महिलांना फार मोठ्या प्रमाणात त्रास होतात, म्हणून दारूबंदी करायला पाहिजे. मग आता जर त्यांनी असं विधान दिलेलं तर लेखकाचं मत काय की दारूबंदी करायला पाहिजे. मग याला समर्थन देणारं विधान जर का तुम्हाला विचारलं, सो स्ट्रेंथनिंग ऑफ एन आर्ग्युमेंट, जर तुम्हाला सबळ करणारं विधान आहे, मग एखादा व्यक्ती काय म्हणणार की दारूमुळे काय होतो, दारू ही जी आहे ती शारीरिक आणि मानसिकदृष्ट्यासुद्धा शरीरास काय आहे, अपायकारक आहे, ओके, आणि म्हणून आपल्या देशात आपण काय करायला पाहिजे, दारूबंदी करायला पाहिजे. सो लेखकाचं मतसुद्धा होतं दारूबंदी करायला पाहिजे, पण लेखकाने काय दिलं होतं, लेखकाने दिलं होतं की याच्यामुळे काय होत आहेत, सामाजिक प्रश्न निर्माण होतात, आणि इथे हा काय म्हणतोय की आरोग्यावरची प्रश्नसुद्धा निर्माण होतात, शारीरिक आणि मानसिक आरोग्याला परिणाम करतो, पण शेवटी दोघांचं एम सेमच आहे की दारूबंदी व्हायला पाहिजे. तर ते विधानं म्हणजे काय असतील, सबळ करणारे विधानं असतील. अगेन विरोध दर्शवणारे विधान म्हणजे काय, एखादा म्हणेल की नाही इन जनरल दारू, अवैध दारूच्या विक्री वगैरे आहे ठीक आहे, परंतु दारू जी आहे लिकर इंडस्ट्रीपासून आपल्या सरकारला मोठ्या प्रमाणात टॅक्स भेटतो, म्हणजे आपल्या महसुलाचा फार मोठा भाग हा दारूच्या विक्रीपासून येतो. आपल्याकडे दुसरी कुठली अल्टरनेटिव्ह सिस्टीम नाही आहे, ऑलरेडी आपल्या देशाचं बजेट जे आहे ते डेफिसिटमध्ये आहे, म्हणून आपल्याकडे दुसरं कुठला पर्याय आहे का, नाही आहे, म्हणून दारूबंदी करायला नको. सर हा जो विधान होणार तो जे ते विरोधामध्ये विधान होणार, तर तुम्हाला पॅसेज दिला जाईल आणि तो विचारेल कोणतं समर्थन देणारं विधान शोधा, विरोध दर्शवणे, किंवा याला दुसरा शब्द काय, त्रुटी स्पष्ट करणे, किंवा काय करणे, कमकुवत, लेखाच्या मुद्द्याला काय करणे, कमकुवत ठरवणे, असे काहीतरी टर्म्स असतील की हे अपोज करतात. सो दॅट इज व्हॉट अपोज किंवा वीकनिंग ऑफ एन आर्ग्युमेंट, आणि हे काय स्ट्रेंथनिंग ऑफ एन आर्ग्युमेंट, हे काय करतात, स्ट्रेंथन करतात. तर हा झाला सेकंड टॉपिक तुमचा. सो थर्ड टॉपिक यायचा, तो आहे विधाने आणि काय, युक्तिवाद. ओके, अगेन सो इन जनरल याच्यामध्ये आपण बघितलं तर मी सांगितलं तुम्हाला की दुसरं चॅप्टर काही इतका महत्त्वाचा नाही आहे, की फक्त पहिला चॅप्टर याच्यामध्ये आपण बघितलं तर महत्त्वाचा होता, पण तिसरासुद्धा प्रचंड महत्त्वाचा आहे. अगेन चौथासुद्धा खूप महत्त्वाचा आहे. सो हा आहे विधान, आणि गृहितक. विधान आणि काय, गृहितक. ओके,
सो अझम्प्शन्स, सो या दिस इज नोन ॲज स्टेटमेंट्स अँड अझम्प्शन्स. सो विधान आणि त्याच्यावरती आधारित हे जे विधान आहे हे कोणत्या गृहितकावरती आधारित आहे. ओके, सो विधान आहे, सो ते कोणत्या गृहितकावरती आधारित आहे. सो हे जे विधान असतं त्याला म्हणतात स्टेटमेंट अँड दी अझम्प्शन्सवरती बेस्ड उदाहरण. सो अझम्प्शन्स म्हणजे काय? सो पहिला मुद्दा आहे गृहितक म्हणजे काय असतं. गृहितक म्हणजे अशी संकल्पना ती कदाचित थेट उल्लेखित नाही. गृहितक म्हणजे काय असतं? थेट उल्लेखित नसते. एखाद्यास असेल पण सण सहसा म्हणून ते गृहित धरलेलं असतं ना. सो मी अजूम केलं म्हणजे स्टेट थेट उल्लेखित नसते. आणि दुसरी गोष्ट काय की लेखकाचा जो काही कन्क्लुजन किंवा लेखकाचा जो काही निष्कर्ष आहे, सो तो निष्कर्ष जो असतो तो गृहितकावर अवलंबून असतो. सो लेखकाचा जो काही निष्कर्ष आहे तो निष्कर्ष कशावरती अवलंबून असतो? तो गृहितकावरती अवलंबून असतो. सो दॅट इज नोन ॲज ॲन अझम्प्शन्स. ओके, सो आपण इन जनरल बघूयात, एक सिम्पल सेन्समध्ये बघूयात की कशाप्रकारे नेमका लेखकाचा गृहितक जो आहे तो कशाप्रकारे असतो. तर मग आता समजा एक विधान आपण घेऊयात. मनोरुग्ण असलेले व्यक्ती, सोसायटीच्या परिसरामध्ये गोंधळ निर्माण करू शकतात, त्यामुळे रोहनला सोसायटीमध्ये येण्याची परवानगी देऊ नये. चला सगळे काळजीपूर्वक बघा, आपल्याला स्टेटमेंट आलेलं आहे की मनोरुग्ण असलेले व्यक्ती जे आहेत ते सोसायटीच्या परिसरामध्ये काय निर्माण करू शकतात? गोंधळ निर्माण करू शकतात. ठीक आहे, आणि त्यामुळे रोहनला सोसायटीमध्ये येण्याची परवानगी देऊ नये. सो इथे जर का आपण बघितलं तर हा हे जे स्टेटमेंट आहे दोन पार्टमध्ये डिवायडेड आहे. हा इथपर्यंत झाला पहिला पार्ट कॉमापर्यंतचा, आणि हा काय झाला? हा झाला दुसरा पार्ट. तर मित्रांनो जर का आपण बघितलं तर आता पहिला गोष्ट येतो, आपण बघूया की निष्कर्ष, अनुमाने आणि गृहितके ह्या गोष्टी कशा एक दुसऱ्यांशी डिफरन्शिएट करतात. तर निष्कर्ष म्हणजे काय असतो? निष्कर्ष म्हणजे असतो लेखकाचा मुख्य मुद्दा. लेखकाला मेनली काय सांगायचं आहे? सो मनोरुग्ण असलेले व्यक्ती सोसायटीच्या परिसरामध्ये गोंधळ निर्माण करू शकतात हे त्याला सांगायचं होतं, की रोहनला सोसायटीमध्ये येण्याची परवानगी देऊ नये हे त्याला सांगायचं होतं. तर निष्कर्ष म्हणजे काय? की जी बाब सांगण्यासाठी लेखकाने लेख लिहिलेला आहे ती गोष्ट म्हणजे असते निष्कर्ष. तर आपल्याला याच्यामध्ये लक्षात येईल, आता बघा पहिला जो पार्ट आहे की मनोरुग्ण असलेले व्यक्ती सोसायटी परिसरात गोंधळ निर्माण करू शकतात, हा एक जनरलाइज पार्ट आहे. म्हणजे जनरल वेनी टॉक करताना सुद्धा कोणी व्यक्ती म्हणू शकतो की जो मनोरुग्ण व्यक्ती आहे तो सोसायटीमध्ये गोंधळ निर्माण करू शकेल, म्हणजे यात काही स्पेसिफिकनेस नाही आहे. पण निष्कर्ष म्हणजे काय? की ज्या जी गोष्ट मेनली सांगण्यासाठी लेखकाने तो लेख लिहिलेला आहे किंवा लेखकाने ती बाब दिलेली आहे तो म्हणजे काय असतो? निष्कर्ष असतो. तर याच्यामध्ये रोहनला सोसायटीमध्ये येण्याची परवानगी देऊ नये हे एक स्पेसिफिक विधान आहे. पहिलं विधान जनरलाइज आहे पण सेकंड विधान स्पेसिफिक आहे, कारण एका व्यक्तीचं स्पेसिफिकली तो त्याच्यामध्ये काय घेतोय? नाव घेतोय. करेक्ट. सो निष्कर्ष कसा असतो? हा स्पेसिफिक असतो. सो इथे लेखकाने थेट आपलं मत दिलेलं आहे. सो सेकंड पार्ट काय? लेखकाने मत दिलेलं आहे. सो म्हणून इथे काय येणार? निष्कर्ष. सो निष्कर्ष काय? सो निष्कर्ष होईल रोहनला सोसायटीमध्ये येण्याची परवानगी देऊ नये. रोहनला सोसायटीमध्ये येण्याची परवानगी देऊ नये हा झाला निष्कर्ष किंवा काय मुख्य मुद्दा. आता लक्षात घ्या,
पण एक लक्षात घ्या की पहिला भाग आला म्हणून दुसऱ्या भागाला महत्त्व आहे. पहिला भाग जर काढून दिला असता तर फक्त तुम्ही म्हटलं असतं की रोहनला सोसायटीमध्ये येण्याची परवानगी देऊ नये, तर हे पूर्ण विधान झालं नसतं. म्हणून हा जो पहिला पार्ट आहे म्हणून दुसऱ्या पार्टला काय आहे, महत्त्व आहे. सो हा झाला निष्कर्ष. अगेन आता त्यांनी पहिला पार्ट दिला, मनरूप नसलेली व्यक्ती सोसायटीच्या परिसरात गोंधळ निर्माण करू शकतात, आणि त्यांनी ते रोहनचंच नाव का घेतलं, त्यांनी दुसऱ्या कुठल्या सोहनचं नाव नाही घेतलं किंवा दुसऱ्या कोणत्या व्यक्तीचं नाव नाही घेतलं, त्यांनी रोहनचंच नाव का घेतलं, कारण रोहन हा मनोरुग्ण व्यक्ती आहे. सो पण रोहन हा मनोरुग्ण व्यक्ती आहे, आता अशी बाब कुठेही या स्टेटमेंटमध्ये विधानामध्ये दिलेली आहे का? रोहन हा मनोरुग्ण आहे ही बाब कुठेही या विधानामध्ये थेट उल्लेखित केलेली नाही. पण तुम्हाला विचारलं की हे विधान बरोबर आहे की नाही, तर तुम्ही काय म्हणणार, हो बरोबर आहे. तर मग इन जनरल रोहनला, आता म्हणून पॅसेजमध्ये अशा अनेक बाबी असतात की ज्या लेखकाने थेट उल्लेखित केलेल्या नसतात, पण पॅसेजच्या वर्ण त्या गोष्टी काय येतात, बरोबर असतात, कारण त्या गोष्टी थेट उल्लेखित नाहीत पण तरी बरोबर आहेत. त्याच गोष्टीला म्हणतो आपण गृहितके, कारण ती गोष्ट लेखकाने गृहित धरलेली असते. आणि या विधानाचं गृहितक काय आहे, या विधानाचं की रोहन मनोरुग्ण आहे, कारण रोहन मनोरुग्ण आहे ही बाब त्याने परिच्छेदामध्ये कुठेही थेट उल्लेखित केलेली आहे का? ही बाब त्याने परिच्छेदामध्ये कुठेही थेट उल्लेखित केलेली नाही, बरोबर आहे ना? परंतु तरीही ही बाब बरोबर आहे, कारण जर रोहन मनोरुग्ण आहे हे त्याने अजून केलं नाही किंवा रोहन मनोरुग्ण आहे हे जर त्याने गृहित धरलं नाही तर तो कधीच म्हणू शकत नाही की रोहनला सोसायटीमध्ये येण्याची परवानगी देऊ नका. इथे त्याने थेट सांगितलेलं आहे की रोहनला सोसायटीमध्ये येण्याची परवानगी देऊ नये, म्हणजे त्याने हे गृहित धरलेलं आहे की रोहन हा काय आहे, रोहन हा मनोरुग्ण आहे. कळलं प्रत्येकाला? सो हे जे गृहितक आहे हे गृहितक काय होईल, सो हे गृहितक योग्य येईल की रोहन मनोरुग्ण. मग हे जे विधान आहे याचा निष्कर्ष काय झाला, रोहनला सोसायटीमध्ये येण्याची परवानगी देऊ नये हा निष्कर्ष झाला. अझम्पशन किंवा गृहितक काय झालं, रोहन मनोरुग्ण आहे हा हे काय झालं, गृहितक झालं. आणि थर्ड केस आहे ती म्हणजेच काय आहे, अनुमान. मग याचा अनुमान किंवा याचा इन्फरन्स काय येणार, सो अनुमान काय येईल, सो अनुमान येईल रोहन सोसायटीच्या परिसरामध्ये गोंधळ निर्माण करू शकतो. सो अनुमान काय येणार, रोहन सोसायटीच्या परिसरामध्ये गोंधळ निर्माण करू शकतो, हा काय होणार, सो हे होणार अनुमान. सो असे ह्या तीन गोष्टी डिफरन्शिएट होतात. म्हणजे नेमका फरक काय, आपण काही अभ्यास आणि लक्षात घ्या, हा फार अवघड पाठ आहे आणि प्रत्येकालाच येईल असं नाही आहे. लक्षात घ्या, स्पर्धा परीक्षा ज्याला आपण म्हणतो, म्हणजे ही एक काय आहे, स्पर्धा म्हणजे रेस आहे. यात आपला कॉम्प्युटर ज्याचा स्ट्रॉंग त्यात आपण स्ट्रॉंग असलोच पाहिजे, पण तो ज्याच्यामध्ये वीक आहे त्यात आपण स्ट्रॉंग असलो पाहिजे. तर बहुतांश विद्यार्थ्यांना हा कळतच नाही, तर आपण याच्यामध्ये स्ट्रॉंग आपला कन्सेप्ट असले पाहिजे. तर आपल्याला लक्षात आलं की एका विधानावरनं काय निष्कर्ष असतो, काय गृहितके असतात आणि काय काय असतात, अनुमाने असतात. या तिघांचं सुद्धा आपण काय बघितलेलं आहे, डिफरन्सिएशन बघितलेलं आहे. ओके, दुसरी एक महत्त्वाची बाब की माझे मी असे अनेक लेक्चर्स आपल्या अनअकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरनं तुमच्यासाठी घेणार आहे. तर ज्यांनासुद्धा अनअकॅडमी यामध्ये फक्त GS चे आहेत, CSATचे आहेत, असे अनेक व्हिडिओज माझे येणार आहेत. माझ्यासारखेच असे अनेक एज्युकेटर्स आहेत. तर तुम्हाला जर अनअकॅडमीचा प्लॅन जॉईन करायचा असेल तर तुम्ही जॉईन करू शकता. यासारखे अनेक व्हिडिओ तुम्हाला भेटणार आहे. सो माझा तुम्ही कोड यूज करू शकता, तुम्हाला 10% त्याच्यामध्ये डिस्काउंट भेटेल. सो भूषण CSAT, ओके, सो भूषण CSAT हा माझा कोड आहे. हा कोड त्याच्यामध्ये तुम्ही अनअकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती जाऊन हा अप्लाय करू शकता. आणि तुमचा MPSC चे काही कोर्सेस आहेत, असे अनेक कोर्सेस आहेत, त्याला तुम्ही काय करू शकता, जॉईन करू शकता. सो भूषण CSAT, ओके. हां, अगेन दुसरी महत्त्वाची बाब की जसं मी आधीच्या लेक्चर्समध्ये सांगितलं होतं, काही आत्ताचं लेक्चर बघितलं असतील तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे माझं, CSAT_Bhushan. ओके, सो CSAT_Bhushan हे माझं जे काही टेलिग्राम चॅनल आहे याच्यामध्ये मी अनेक टॉपिक्स तुम्हाला घेणार आहे, काही PDF आपल्या आजच्या लेक्चरच्या देणार आहे. तर त्या PDFसुद्धा तुम्हाला या याच्यावरती भेटू शकतात, ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती, टेलिग्राम चॅनलवरती. तर हे सुद्धा टेलिग्राम चॅनल तुम्ही काय करा, जॉईन करून घ्या. अगेन चला विद्यार्थी मित्रांनो, आता अगेन नेक्स्ट आहेत काय, सो ऑलरेडी याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे. सो हा झाला गृहितकाचा पार्ट, निष्कर्ष गृहितकावरती अवलंबून असतो, बरोबर आहे. आणि दुसरं काय की गृहितक हे थेट उल्लेखित नसतं. ओके, नाऊ आता इथे आपण बघूयात नेक्स्ट चॅप्टर आपला तो कुठला आहे, स्टेटमेंट इन्फरन्स अँड कन्क्लुजन. ओके, सो स्टेटमेंट इन्फरन्स आणि कन्क्लुजन.
ओके सो इथे स्टेटमेंट कन्क्लुजन आणि इन्फरन्स असं चॅप्टर असायला पाहिजे होतं, पण इथे लिहिताना मी स्टेटमेंट इन्फरन्स आणि कन्क्लुजन लिहिलं आहे. ओके, तर मग आता याच्यामध्ये जर का आपण बघितलं तर काय आहे विधान, इन्फरन्स म्हणजे काय, सो अनुमान व निष्कर्ष. विधान, अनुमान व काय, निष्कर्ष. ओके, मग विधान, अनुमाने आणि निष्कर्ष. मग आता याच्यामध्ये आपण कोणते कोणते टॉपिक स्टडी याच्यामध्ये कशा प्रकारे दोन्ही गोष्टींना अनुमाने निष्कर्ष, अनुमान म्हणजे काय इन्फरन्स असतो आणि निष्कर्ष म्हणजे काय असतो कन्क्लुजन असतो. सो निष्कर्ष म्हणजे काय कन्क्लुजन आणि अनुमान म्हणजे काय इन्फरन्स. तर आपण बघूयात की अनुमान म्हणजे इन्फरन्स आणि निष्कर्ष याच्यामधला मेन डिफरन्स काय आहे तो. सो लक्षात घ्या की पहिला म्हणजे निष्कर्ष हे डायरेक्टली थेट दिलेलं असतं. सो निष्कर्ष जे आहे ते याच्यामध्ये पॅसेजमध्ये काय थेट उल्लेखित असतं. वेरज अनुमान जो आहे तो थेट उल्लेखित असेल, थेट असेल किंवा काय नसेल. देन नंबर टू, निष्कर्ष जो आहे तो म्हणजे लेखकाचा काय असतो मुख्य मुद्दा असतो. वेरज अनुमान जो आहे तो निष्कर्ष मुख्य आहे, मग मुख्य सोडून जो काही पार्ट असतो तो म्हणजे अनुमान असतो आणि तो काय असतो गौण मुद्दा असतो. म्हणजे जसं आपण बघितलं होतं मागच्या याच्यामध्ये की रोहनला सोसायटीत यायची परवानगी देऊ नये हा मुख्य मुद्दा झाला, आणि रोहन काय सोसायटीच्या परिसरामध्ये गोंधळ निर्माण करू शकतो हा काय झाला अनुमान किंवा काय झाला गौण मुद्दा झाला. देन थर्ड, दोघांमधला थर्ड डिफरन्सिएशन काय आहे, निष्कर्ष जो असतो तो निश्चित असतो. निष्कर्ष कसा असतो निश्चित असतो, व्हेअरॅज अनुमान जे आहे ते कसं असतं अनुमान हे संभाव्य असतं. ओके, सो अनुमान हा काय असतो संभाव्य असतो आणि निष्कर्ष हे काय असतं निश्चित असतं. ओके, अगेन अनुमान निष्कर्ष जो आहे तो सहसा काय असतो एकच असतो, व्हेअरॅज अनुमान जे आहे ते काय असू शकतात एकापेक्षा काय असू शकतात अधिक असू शकतात. सो इन्फरन्स आता मागचं स्टेटमेंट लहान होतं म्हणून एकच अनुमान आणि एकच निष्कर्ष निघाला, पण मोठे पॅसेज जर का असतील तुमचे तर त्याच्यामध्ये एकापेक्षा अधिक अनुमाने असू शकतात. पण लेखाचा मुख्य मुद्दे असे दोन चार नसतात, एखाद्या एक्सेप्शनल केसमध्ये मुख्य मुद्दे जास्त असू शकतात, पण सहसा मुख्य मुद्दा जो आहे तो एकच असतो. पण अनुमान जे आहेत जी गौण मुद्दे तुमचे जे काही पॅसेजचे आहेत ते काय असू शकतात एकापेक्षा अधिक असू शकतात. तो डिफरन्सिएशन कळला तुम्हाला निष्कर्षामधला आणि अनुमानामधला. निष्कर्ष परिच्छेदात थेट उल्लेखित असतं, अनुमान थेट असेल किंवा काय नसेल. निष्कर्ष म्हणजे लेखाचा मुख्य मुद्दा, अनुमान म्हणजे लेखाचा काय असतो गौण मुद्दा. निष्कर्ष हे काय असतं निश्चित असतं, अनुमान काय असतं संभाव्य असतं. निष्कर्ष हे एकच असतं, अनुमान काय असतं एकापेक्षा अधिक पॉसिबल असतात. अगेन सो हा झाला डिफरन्सिएशन. एक एक्झाम्पल घेऊन आपण याच्या आधीच गृहितक म्हणजे काय, निष्कर्ष म्हणजे काय आणि अनुमान म्हणजे काय, एका स्टेटमेंटचे तीन भाग कसे भिन्न ठरतात याचा आपण याच्या आधीच सध्या काय केलेला आहे अभ्यास केलेला आहे. अगेन सो हा सुद्धा टॉपिक काय आहे महत्त्वाचा ठरतो आहे. स्टेटमेंट अँड कोर्स ऑफ ॲक्शन, आपण काय कोर्स ऑफ ॲक्शन घेणार, म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला एखादी कंडिशन दिलेली असते. जसं 2013-14-15 एक प्रश्न आला होता की काय होतं याच्यामध्ये तुम्ही काय कार्यवाही कराल किंवा काय कृतिक्रम तुम्ही आखाल किंवा कोणता कृतिक्रम योग्य आहे. तर मग त्याच्यामध्ये दिलेलं होतं की इन जनरल काय होतं की आपण जर हालचाल नाही केली ओके सो कृतिहीनतेमुळे सगळं काही घडतं. मग कृतिहीनतेमुळे घडतं म्हणजे आपण काय केलं पाहिजे, कृती केली पाहिजे, म्हणजेच काय केलं पाहिजे व्यायाम केला पाहिजे. मग कृतिहीनतेवरती आधारित तो एक पॅसेज होता. सो याला म्हणतात विधान आणि कृतिक्रम. आता हे करत असताना कृतिक्रम किंवा कृतिक्रम किंवा याला म्हणतात कार्यवाही, आपण काय कार्यवाही केली पाहिजे. सो इन जनरल हा थोडाफार रिलेट करतो टॉपिक आपल्या डिसिजन मेकिंगशी, म्हणजे आपली जो निर्णय क्षमतेवरती आधारित जे काही प्रश्न असतात ते थोडेफार याच्याशी काय आहेत संबंधित आहेत. याच्यामध्ये पण तसंच असतं, फक्त निर्णय क्षमतेमध्ये काहीतरी एकच उत्तर असतं, याच्यामध्ये मल्टिपल आन्सर्स पॉसिबल आहेत. दुसरी गोष्ट, हा जो कृतिक्रमावर आधारित प्रश्न हा लॉजिकल रिझनिंगमध्ये येतो, म्हणजे या निर्णय क्षमतेच्या उदाहरणांमध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते पण याच्यामध्ये कोणतं तरी एकच उत्तर असतं, म्हणजे बाकी जर काही तुम्ही ऑप्शन टिक केले तर त्याच्यामध्ये काय असणार निगेटिव्ह मार्किंग असणार. सो विधाने आणि कृतिक्रम किंवा विधाने आणि कार्यवाही म्हणजे एखादी गोष्ट घडलेली आहे याच्यावरनं मग आपण काय कृती केली पाहिजे किंवा काय कार्यवाही तुम्ही करणार
सो इन जनरल जर का तुमच्या इथे एखाद्या एरियामध्ये काय नाही आहे, सो खूप लोक निरक्षर आहेत, मग तुम्ही काय केलं पाहिजे? मग तुम्ही काय करणार? लोकांमध्ये अवेअरनेस आणणार एज्युकेशनबद्दल, शाळा चांगल्या शिक्षकांची उपलब्ध करून देणार. मग ह्या सगळ्या काय झाल्या त्याच्यामध्ये, जे तुमच्या कार्यवाही किंवा कृती करणार, तुम्हाला एखादी कंडिशन दिलेली असेल आणि ती कंडिशन नंतर ती गोष्ट सुधारण्यासाठी तुम्ही कोणती कृतीक्रम आखाल किंवा कोणती काय कराल, कार्यवाही कराल, ते येतं स्टेटमेंट आणि काय कोर्स ऑफ ॲक्शनमध्ये. अगेन कॉज अँड इफेक्ट. ओके, सो कॉज एखाद्या गोष्टीचं काय, कारण काय असणार आणि त्याचा इफेक्ट काय. ओके, सो कॉज अँड इफेक्ट किंवा याच्यावर एक आणखी दुसरा याच्या संबंधित काय, ॲझर्शन्स अँड रिझन. सो कारणे किंवा कारण आणि काय परिणाम. मग एखादी तुम्हाला कंडिशन दिलेली असते आणि याचं कारण काय असेल हे तुम्हाला विचारलेलं असतं, किंवा मग एखादी गोष्टच घडली तर त्याचा इफेक्ट काय होईल, म्हणजे त्याचा परिणाम काय होईल, याच्या संबंधात काहीतरी आपल्याला थिओरिटिकल प्रश्न असतात. सो असे हे जे काही प्रश्न आहेत ते आपल्या याच्यावरती डिपेंडेंट आहेत. येणाऱ्या एकदा आपलं इंट्रोडक्शन झालं, आता लॉजिकल रिझनिंगचं आपलं इंट्रोडक्शन झालं आहे. इन जनरल जर का तुम्हाला मी सांगितलं की ह्या जो पूर्ण पाठ मिळून तुम्हाला एक्झामिनेशन, हे दोन्ही टॉपिक सायन्सचा इतके महत्त्वाचे नाहीत. मग यामध्ये महत्त्वाचा कोणता, सिलॉजिझम, स्टेटमेंट अँड आर्ग्युमेंट, स्टेटमेंट अझम्पशन अँड स्टेटमेंट कन्क्लुजन अँड इन्फरन्स. सो ॲप्रॉक्सिमेटली जवळपास 5 प्रश्न या टॉपिकवरती मिळून आयोगाची आता येत आहेत. आधी खूप कमी यायचे, पण मागच्या 3 वर्षापासून, सो 2018 तर 6 प्रश्न आले, 2019 5 आले, 14 सुद्धा किती आले आणि 2017 सुद्धा 5 आले. त्याच्या आधी थोडे 2 किंवा 3च यायचे, थोडी अवघड टाईपचे एक्झाम्पल्स आहेत, पण याचा नक्की अभ्यास करा, कारण हे तुम्हाला फार ॲडव्हान्टेजचा टॉपिक आहे. कारण बरेच विद्यार्थ्यांना हा टॉपिक अजून कळत नाही, किंवा बरेच विद्यार्थी लॉजिकली थिंक करत नाहीत, आणि इन जनरल तशा केसमध्ये तुम्हाला त्यांच्याविषयी जास्त ॲडव्हान्टेज घ्यायचा असेल तर तुम्हाला याचा अभ्यास करणं काय आहे, आवश्यक आहे. सर, तर मग मित्रांनो, आत्ता आपलं इंट्रोडक्शन झालेलं आहे कशाचं, लॉजिकल रिझनिंग, म्हणजे तर्कक्षमता जो रिझनिंगचा पार्ट आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण टॉपिक इंट्रोडक्शन्समध्ये बघूयात जनरल मेंटल ॲबिलिटीचा जो काही पार्ट आहे, मेंटल ॲबिलिटीचा जो पार्ट आहे, सो ज्याला आपण सामान्य बुद्धिमत्ता चाचणी किंवा मानसिक क्षमता चाचणी म्हणतो, त्याचा पार्ट बघूयात. आता तर्कक्षमतेचा आपला अभ्यास एक इंट्रोडक्शन झालेला आहे, याला आपण डिटेलमध्ये आयोगाला आलेले सगळे प्रश्न, एकूण एक प्रश्न मी तुमच्या सी डिस्कस करून सॉल्व करून घेणारच आहे याच्यावरचा. ओके, धन्यवाद.